स्वागत आहे आपल्या सर्वांचं। हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे। यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते। आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा। बुद्धाचे नऊ गुण, धम्माचे सहा गुण आणि संघाचे नऊ गुण हे या धम्मचक्रामध्येच आहेत। 24 ह्या 24 कड्या प्रत्यय हे अनुलोम प्रतिलोम हे प्रतित्य समुत्पाद बुद्धाचे नऊ गुण, धम्माचे सहा गुण, संघाचे नऊ गुण हे सगळे या चक्रामध्ये आहेत। हे कळालं पाहिजे, आपल्याला समजलं पाहिजे, आपण अभ्यास सुधारला पाहिजे, तेव्हा कधी खरंच आपल्याला बुद्धावर श्रद्धा जागी। बुद्धावर श्रद्धा अशीच जागत नाही। परित्राण पाठामध्ये किती बल असते, परित्राण म्हणजे रक्षण। मग अशी भंतेजींनी, सुमेध बोधी भंतेजींनी, महाथेरो भंतेजींनी सांगितलं परित्राण पाठावरती। एक माणूस लगेच उठून आला, विचारत होता, त्यांना सांगितलं विनय पिटकामध्ये सगळंच आहे, दीर्घायुची कथा आहे, जे 7 दिवस त्याच्यासाठी परित्राण केलं होत, तर हे सगळं विनय पिटकामध्ये आहे, वाचू शकता। परित्राण म्हणजे रक्षण। मी जेव्हा त्या जंगलामध्ये ध्यान करतो, हे बघा एक मुली बसलेली आहे, ते जंगलात आले होते, बुवा आहे पुण्याचे आहेत, श्रमण बनले होते, तिथे ते 10 दिवस श्रमण म्हणून जीवन जगले। बघितलं त्यांनी भंतेजी कसे उभे ध्यान करतो, सकाळी सांगितलं। आता हे अहंकार म्हणून नाही सांगत, पण तुमची श्रद्धा जागण्यासाठी सांगतो। या 7 जानेवारीची घटना आहे। मी असंच गुफेमध्ये 28 दिवसाचं अधिष्ठान करत होतो। 7 तारखेच्या जानेवारीला मी असाच एका गुफेत जाण्याची सवय, एकदम गेलो त्या गुफेवरती, दुसऱ्या गुफेत, आणि बघतो तो भालू अस्वल मोठी 3 पिले तिनं दिले तिथं, आणि एकदम एवढी जवळ माझ्याकडे अशी बघत होत। अरे बापरे अस्वल आहे, बस तिच्याकडे बघत होतो मी। बघितलं आणि तुरंत वापस आलो, म्हणलं हिनं पिले दिले, आपण तिला जास्त वेळ इथे नाही थांबलो पाहिजे। पहिले पण माझ्या जवळजवळ प्राणी आलेले आहे, येतात प्राणी। ते प्राणी जर आपल्यामध्ये जर मैत्री जर झाली, तर ते येऊन बसू शकतात। धम्मपदामध्ये चित्रावली असते, बघा तुम्ही त्याच्यात भंतेजी ध्यान करत आहे, वाघ बसलेला आहे, हत्ती आहे, बिबट आहे, कुत्रे आहेत, रान कुत्रे, आणि हे ओरिजिनल मध्ये तिथे जंगलामध्ये घडते, दिसते या परित्राणाच्या आधारावर। हे पशु पक्षी जवळ येतात। आता तुम्ही वेगवेगळ्या स्वभावाचे व्यक्ती इथे आले, आले की नाही धम्म प्रवचन ऐकायसाठी, चुपचाप बसले की नाही, का तुम्ही का आम्हाला मारायले का, आणि तुमची आमची दुश्मनी राहिली का, तुम्ही का मारणार ना। माणूस तर किती डेंजर प्राणी आहे, ते तर देश त्या देश गायब करतील, बॉम्ब टाकून मारून टाकतील, म्हणजे माणूस किती खतरनाक प्राणी आहे, विचार करा तुम्ही। ते प्राणी तर आपल्या भूकेपोटी ते मारू शकतात, ते बी कर्मविपाक असला तर ती घटना होऊ शकते, अन्यथा नाही। कम्म विपाक कुशला कुशलं कम्म विपाकानं खंदानं कटत्ताच रूपानं कम्म बच्चेन बच्चे, हे 13वी कडी या धम्मचक्रात। कुशल कर्माचे विपाक हे कुशलच येतात, अकुशल कर्माचे विपाक हे अकुशलच येतात। सकाळी तेच उदाहरण दिलं ना, आपण एखादा आंबा लावला तर त्याला काय चिकू येतील का, त्या आंब्याला आंबा लावला तर आंबाच येईल का, नाही आहे की नाही। या जमिनीमध्ये जे पेराल ते उगवेल, म्हणून आपण जसे कर्म केले तसं त्याचा विपाक, तसं फळ येणारच। म्हणून ही भगवंताच्या प्रति श्रद्धा। मी जेव्हा त्या झाडाखाली होतो तर एकदम वाघ आला, तर मी मनामध्ये इति पिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्या चरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरिस धम्म सारथि सत्था देव मनुसान बुद्धो भगवा इति। ही बुद्धानुसती म्हणजे एवढी माझी श्रद्धा होती की मी ते जाणत केलो, तर मला प्रीती उत्पन्न झाली, वाघ जवळ आला,
तुमच्या वाटजवळ आला आता एकदम उदाहरणात आला इथं साप एखादा मोठा सारे उठून पळतील की नाही एवढा मोठा अजगर त्या गुफेत राहायचा इथून 7 फूट लांबाचा एवढा मोठा त्या गुफेत होतो मी 65 दिवस सांगा हे श्रद्धा जागण्यासाठी सांगत अहंकार म्हणून नाही आणि अहंकार नष्ट करण्यासाठी हे चिवर असते राग द्वेष मोह अहंकार वासना भय या भयातून मुक्त आपण कसे होणार नाना भय तो वा नाना रोग तो वा नाना उपद्रव तो वा सभ्य आरखंगन्हा परित्राण पाठे आणि म्हणतात काय लाभ होते कोणाला लाभ झिरत जर आपण पालन करणार नाही तर काय लाभ होणार ते म्हणत मा सिगरेट सोडून दाखवा भक्तीजी अरे ज्याचं त्याला सोडायचंय आहे की नाही तुम्ही नशा करसाल दुसरं कसं तुमचे सोडून देईल नशे कसं काय सोडणार तुमची नशे तुम्ही तंबाखू खाता तुमचा तंबाखू आम्ही कसं काय सोडणार आम्ही सांगू शकतो आणि हे गलत आहे बाबा खाऊ नये तुमचं तोंड सडल सगळं हे होऊन जाईल तुम्हाला दवाखान्यात पैसे लागतील त्या पुडीवर लिहून असते असते की नाही त्या तंबाखाच्या पुडीवर हे सारं तोंड सडलेलं दाखवतात सगळं तरी पण नाही हो भंतीजी तलब जातच नाही राव काय करा जमतच नाही ते घेतल्याशिवाय आम्हाला जमेच ना कोणाकोणाला ते बिडी वडल्याशिवाय संडासच येत नाही संडासला जातात बिडी वडत वडत मग सत्य आहे बघा तुम्ही शील पालन करून बघा शिलाची सवय लावा तुमच्या साऱ्या गोष्टी चांगल्या होत जातील तुम्ही बिड्याची तुम्ही तंबाखाची तुम्ही गुटख्याची याच्या सवय लागणार माणसाचा आहे जो मन आहे ना एवढं आसक्ती भातच उत्पादन पैदा करते एखाद्या माणसाला जर उदाहरणार शेळ्या राखायचं व्यसन राहिलं ना त्याला जर काही येत नाही ते शेळ्याच बोलत राहते जीवन त्या शेळ्या माग फिरत राहील त्याचा दिमागच चालत नाही आपल्याला काही दुसरं जमतच नाही म्हणते अरे बदलून तर पाय नाही म्हशी वळणारा माणूस म्हशीच वळत जाईल म्हशी सारखाच दिमाग बैल वळणारा बैलच वळत जाईल तुम्ही पहा हे आसक्ती मनाचा स्वभाव आहे एखाद्या माणसाला चांगलं काम लागलं लागलं ते काम सोडणारच नाही तू नाही आता हेच काम करतो दुकान चालवणारा दुकानच चालवत नसतं पण विपश्यना साधना करून पा मन बदलते की नाही त्याला कळते की आपले अरे हे शरीर उदयवे उदयवे सारे उत्पन्न होऊन नष्ट होत चाललं हर कामामध्ये आसक्ती होऊन जाते आम्हाला कामातून सुटकाच नाही भंतेजी काय जावं त्या शिबिराने काय बसून तिथं काय मिळणार अरे तुम्ही करणारच नाही तुम्हाला माहीतच नाही तुमच्या मनाचा स्वभाव जो आहे तोच आहे पण ते जे आमची शेती जात आमचा पूर्वीचा भाऊ त्याला म्हणलं चाल धम्म परिषद आहे कुठे मुळाव्या धम्मी परिषदे चाल तिथे बघताय ते नाही म्हणून मी तुरीच्या तुरी हे करायला गेल्या वेळेस म्हणलं नाही सोयाबीन चालू त्याच्या पहिले म्हणलं नाही ते घरी शेळ्या येतात त्याच्या पहिले म्हणलं असं करता करता मी त्याला बोलणं सोडून दिलं म्हणलं असं करतो तुम्हाला बोलतही जाऊ नको तू येऊ नको त्याला घडवायचा प्रयत्न करा तर ते त्याचे कारण सांगते तू मनेच उलटा म्हणते तुम्हीच या सांगा असे असे माणसं सखा भाऊ असलं म्हणून काय झालं कोणी असो तुमचे सखे सोयरे तुम्ही किती जर प्रयत्न केला चला जाऊ चला पाहू है की नाही हे मनाचा स्वभाव एवढा आसक्ती एवढी आसक्ती खूप मनामध्ये आसक्ती म्हणून हे स्वभाव खरोखर तुम्हाला बदलायचा असेल तर दानं दत्वा शीलं समाधीयत्वा उपोसत कम्मं कत्वा तमस्सादिति अभिनंदन्ति रागो उपजति दोषो उपजति मोह उपजति माना उपजति दिट्ठिं उपजति ध्यानं उपादेति मग्गं उपादेति फलं उपादेति विपस्सनं उपादेति तमस्सादिति अभिनंदन्ति हे अविधम पिटकातलं आहे सगळं दान दिल्याने दान एकाच प्रकारचं का त्या अनाथ पिंडकाने केवढं दान दिलं आता ही केवढी मोठी धम्मपरिषद चालू आहे तर हे पण केवढा मोठा मंडप आहे आता तुम्ही एवढे जण बसून ऐकत आहात हे सगळं दानावरच दिलं की नाही दानात दिलं की नाही भंतेजीला तसं त्या काळी त्या अनाथ पिंडकाने विशाखा माताने दिले का नाही घेतलेलं दान तर दानं दत्वा शीलं समाधीयत्वा हे शिलाचं पालन करायचे समाधीचा अभ्यास करायचे उपोषताचं पालन करायचे तेव्हा कधी आपल्यातला अहंकार नष्ट व्हायचा तेव्हा कधी आपल्यातली आसक्ती दूर व्हायची भावना करायची ध्यान भावना करायची सम्यक समाधीचा अभ्यास करायची म्हणून हे आर्य अष्टांगिक मार्ग
भगवंतानी आर्य अष्टांगिक मार्ग सांगितलं का नाही भिक्षुंना? तुम्हाला तिचा कथमाज भिक्खवे समाधिट्ठी यखो भिक्खवे दुःखे ज्ञानं दुःख समुदये ज्ञानं दुःख निरोधे ज्ञानं दुःख निरोध गामिनी पटिपदाय ज्ञानं एव उच्यते भिक्खवे समाधिट्ठी। भिक्षु समादृष्टि क्या है, सम्यक दृष्टि क्या है, मिथ्या दृष्टि ने सम्यक दृष्टि, दुखे ज्ञान हे सर्व दुःख कसे जागते हे दुःखाचं ज्ञान झालं पाहिजे। जातीपि दुःखा हे जन्मच दुःख सांगितलं आहे, जरापि दुःखा हे बुढापा येणंही दुःखच आहे, व्याधीपि दुःखो येते का ना आपल्याला व्याधी, किती व्याधी येते, म्हातारपणाचं काय होत नाही, हे दुखायला बाबा असं झालं बाबा तसं झालं बाबा म्हणतो की नाही आपण, मग रडणं शोक करणं येते की नाही, दुःख दुःख आहे की नाही, व्याधी पी दुःख मरण पी दुःख मेल्यानंतरही दुःख, ज्याची आसक्ती संपली नाही ज्याच्या तृष्णा संपल्या नाही त्याला मग पुन्हा भवचक्र उपादान पंच अभव पुन्हा या भवचक्रात फिरावा लागते, फिरावी लागते की नाही, आसक्ती पोटी हे जन्म आहे पुन्हा जन्म, फक्त ज्यांच्या तृष्णा संपल्या त्यांचा जन्म पुन्हा नाही, पुनर्जन्म कोणाचा आणि कशाचा हे तुम्ही बुद्धा धम्मामध्ये वाचा। चार प्रकारचे मृत्यू सांगितले आहे, आयुक्षय पुण्यक्षय कर्मविपाक आणि आयुक्षय पुण्यक्षय कर्मविपाक आणि अकाली मृत्यू असे चार मृत्यू सांगितले। आयुक्षय म्हणजे जन्मापासून मरेपर्यंत एखादा व्यक्ती जगतो आणि म्हातारा होऊन मग मरतो। जसं उदाहरणार्थ एखादी जसा दिवा आहे त्या दिव्यात तेल आहे वात आहे आणि तो दिवा जर पेटवला तर तो जळत 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 जातो, त्याच्यात तेल संपत संपत जाते, जेव्हा तेल संपलं की ते दिवा विझून जात, वात तशीच राहते, राहते की नाही वात, वात म्हणजे त्याचं ते मन, त्याची ती आसक्ती राहिलेली, जे जे कर्म केले ते असं समजायचं, उदाहरण देऊन सांगत आणि त्या आसक्ती पोटी मग ते पुन्हा जन्म घेईल। पुन्हा पुन्हा जन्म अनेक जाती संसारण हे भगवंताचं पहिलं उदाहरण। हे आयुष्य पुण्यक्षय, पुण्यक्षय कसा होत असतो, एखादा व्यक्ती खूप बुद्ध धम्म संघाच्या प्रती खूप पुण्य कर्म करतो आणि एकदम अचानक जवानीमध्येच त्याला मृत्यू येतो, खूप पुण्य झाल्यावर खूप पुण्य झाल्यानंतर त्याचं ते शरीर चित्त सांभाळू शकत नाही म्हणून त्याचं ते चित्त ते सोडून जाते त्याला आणि ते नव्याने पुन्हा दुसरं धारण करते, शरीर धारण करते आणि तेच जर त्याने जीवर धारण केलं, त्याने संकल्प केला मुक्त होण्याचा तर ते मुक्त होऊ शकते, भवचक्रातून मुक्त होऊ शकते। आणि अकाली मृत्यू, अकाली मृत्यू म्हणजे अवेळी आलेला मृत्यू, कोणी कोणी गर्भाशयातच मरते, कोणी बाहेर आल्यानंतर मरते, कोणी 2-3-4 वर्षाचं झाल्यावर मरते, मरतात की नाही आपण पाहतो ना समाजामध्ये, कोणी साप चावून मरते, कोणी वीज बाधावून मरते, विविध प्रश्न त्याचे उदाहरण आहेत, कोणाला भूक लागून त्याला भोजन न मिळाल्यामुळे मरते, कोणाला तहान लागल्यामुळे पाणी न मिळाल्यामुळे मरते, कोणाला साप चावल्यानंतर त्याचं ते विष न काढल्यामुळे मरते, वीज बाधल्यामुळे मरते, हे अकाली मृत्यू सांगितलं आहे। कर्मविपाक, त्यानंतर कर्मविपाक, कर्मविपाक सुद्धा सांगितला आहे। आपण बघतो उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचा एखादा व्यक्ती खून करतो, पूर्व कर्म असते त्याच्या मागे, एखाद्या व्यक्तीला 4-5 जण मिळून मारून टाकतात, हत्या करतात, त्याच्या मागे त्याचा कर्मविपाक असतो। एखाद्या घटना नाही घडत, ते भगवंत बघू शकतात, जे अर्हंत भिक्षू असतात ते बघू शकतात, ते सांगू शकतात। तर म्हणून हे चार प्रकारचे मृत्यू सुद्धा आहे। तर हे भगवंतानी या चौथ्या सप्ताहामध्ये जेव्हा ध्यान करत असताना चतुर्थ रत्नाकरण तेव्हा त्यांच्या या
हृदयातून हे पवसरा हे जे षडवर्ण ध्वज आहे आपण पंचशील ध्वज म्हणतो हे सहा रंगाचा हा ध्वज निघला हे जे अशा स्फटिक कलर निघले तर तेव्हापासून तो ध्वजाचा कलर आहे निळा पिवळा लाल पांढरा केशरी आहे आणि ते सर्व मिळून एक कलर असे सहा कलर असतात तर तेव्हा हे चौथ्या सप्तामध्ये घडलेली घटना आहे त्यानंतर चतुर्थं रत्नाकरं पंचम अजपालंच त्यानंतर पाचव्या सप्तामध्ये अजपाल वृक्षाखाली जेव्हा ते बसले तेव्हा एक सहंपती ब्रह्मा भगवंतांनी विचार केला या चौथ्या सप्तामध्ये की हा एवढा गंभीर धर्म आहे आणि हे लोक सगळे अविद्येत फसलेले आहेत यांना खरंच हा धम्म कळेल का खरंच मी हे सांगू का नको त्यांना आता बघा पाली भाषा कळते का तुम्हाला एकदम मी सांगत गेलो हेतु पच्चयो आरमण पच्चयो अधिपती पच्चयो अनंतर पच्चयो समनंतर पच्चयो सहजात पच्चयो अन्य अन्य पच्चयो निश्चय पच्चयो उपनिश्चय पच्चयो पुरी जात पच्चयो पच्चा जात पच्चयो आसेवर पच्चयो कम्म पच्चयो विपाक पच्चयो आहार पच्चयो इंद्रिय पच्चयो ध्यान पच्चयो मग पच्चयो संपयुक्त पच्चयो विपयुक्त पच्चयो अति पच्चयो नत्ति पच्चयो विगत पच्चयो अविगत पच्चयो काय कळालं का ज्यांना ज्यांना पाली येते त्यांना कळालं ज्यांनी ज्यांनी त्याचं वाचन केलं त्यांना कळालं म्हणून भगवंत म्हणत अरे हे धम्म एवढा गंभीर आहे मी यांना सांगू की नको हे समजतील का हे सगळे अविद्येत फसलेले लोक आहे व्यसनी लोक व्यसनात फसून आहेत अष्टशिलाचं पालन करणं होत नाही बरोबर आता गाणे लागू द्या कसे झुंकतात कसे नाचायला लागतात डीजे लावू द्या बरं चांगलं गाणं लावू द्या बरं सगळे टट टट उठून बसते है की नाही बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी सुद्धा लोक दारू पिऊन मरणाचे नाचतात आहे का काही वाटते का ते बी डीजेच्या समोर मित्र मित्रांमध्ये आज तरी बाजरीच पाहिजे तू आज नाही बाजरी तू आजपासून माझा मित्रच नाहीस असे म्हणतात मला स्वतः म्हणायचं अरे बाबा आज बाबासाहेबांची जयंती आहे बाबासाहेबांनी काय सांगितलं ना आपण काय करत आहोत एवढे दारू पिणारे व्यक्ती दारू अधीन होतात सारं शरीर खराब करतात एखाद्या भंतीच्या समोर त्याची हिंमत होत नाही बोलायची लट 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 हलतात शिलच नाही ना बाबासाहेब किती शिलवान होते त्यांच्या पुढे असा साधा सुद्धा माणूस उभा राहू शकत नव्हता हे बोधिसत्वाचं चित्त असते बोधिसत्व म्हणजे बोधी प्राप्त करण्यासाठी धडपड करणारं चित्त म्हणजे बोधिसत्व बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी तर हे भगवंतानी पाचव्या सप्तामध्ये बघितलं की हे एवढा गंभीर धम्म आहे मी सांगू की नको म्हणून सहंपती ब्रह्मा आला भगवंत बघत होते आपली पूर्व परंपरा काय आहे त्याने 28 बुद्ध पाहिले भगवंतानी सिद्धार्थ गौतम वंदनायन तनहन करो महावीरो मेधन करो महायसो शरणं करो लोकहितो दीपं करो ज्योतिंदरो कौंडन्यो जनपामुखो मंगलो पुरिसासवो सुमनो सुमनो धीरो रेवतो रतिवर्धनो शोभितो गुणसंपन्नो हनुमदस्सि जनुत्तम पदमो लोकमज्ज्योतो नारदो वरसारथि पद्मोत्तरो सत्सारो सुमेधो अगभुगलो सुजातो सबलोक गोपियदस्सी नरासवो अर्थदस्सी कारुणिको धम्मदस्सी तमोनुदो सिद्धतो असमो लोके तिस्सो वरद संवरो भुस्सो वरद संबुद्धो विपस्सीच अनुपमो सिखी सबहितो सत्ताभिस भूसुखदायको ककुसंधो सत्तवाहुको नागमनोरणजौ कश्यपो सिरिसंपन्नो गौतमो शक्यभुगौ हे 28 बुद्धाचे वंदन हे 28 बुद्ध या सिद्धार्थ 27 पाहिले हे 28 बुद्ध बघा
की आपली पहिली परंपरा काय भगवंताला जोपर्यंत कोणी याचना करत नाही तोपर्यंत भगवंत दिसना देत नसतात म्हणून तुम्ही पण परंपराच आहे तुम्ही जोपर्यंत तुम्हाला अष्टशील पंचशील दिल्यानंतरच भंतेजी प्रवचन सुरू करतात बघा म्हणून भगवंत जेव्हा बघत होते की अरे हे धम्म एवढा गंभीर आहे तर तेव्हा जेव्हा त्यांचं चित्त असं झालं की सांगू का नको तेव्हा संपत्ती ब्रह्मा येऊन भगवंताला याचना करू लागला भगवान या विश्वामध्ये असेही लोक आहेत जे दुःखातून मुक्त होण्यासाठी धडपड करत आहेत त्यांच्या काही पुण्य पारमिता आहेत कृपा करून तुम्ही त्यांना धम्म सांगा त्यांनी याचना केल्यानंतर मग तेव्हा भगवंतांना वाटलं की आता यांना धम्म सांगितला पाहिजे त्यानंतर सहाव्या सप्ताहामध्ये मुचलिन देईन छठ म्हणून बुद्धगयाला हे सारे स्थान आहे जेव्हा सहाव्या सप्ताहामध्ये ते ध्यान मग्न झाले त्या ध्यानाचा अनुभव करत होते तेव्हा एक मुचलिन नावाचा नाग आला त्या टायमाला असं वातावरण बनलं की खूप वारा वादळ पाऊस मच्छर तिथे खूप सारे आता येतील सात आठ दिवसाचं असं वातावरण बनलं म्हणून तो मुचलिन नावाचा नागराज अशा सात गुंडाळ्या घालून भगवंताला असं रक्षण करत या ऊन वाऱ्या पावसापासून असा थांबला तेव्हा सात सप्ताह झाल्यानंतर सहा सप्ताह झाल्यानंतर सत्तम राजा येत या राजा येतन झाडाखाली गेले उडीसाचे दोन व्यापारी म्यानमारला चालले होते 500 गाड्या घेऊन तपस्सु भल्ली बघ उडीसाचे दोन व्यापारी म्यानमारला चालले होते त्यांना कळालं की इथे या बुद्ध गयेमध्ये या गयेमध्ये सम्यक संबुद्धत्व प्राप्त हे सिद्धार्थ गौतम केले आहेत त्यांनी बुद्धत्व प्राप्त केलं आहे आपण त्यांना भोजन दान दिलं पाहिजे तर त्यांनी मधाचे तांदळाचे लाडू आणि मठ्ठा त्यांनी दिला भगवंताला ते पहिलं मोदी प्राप्त केल्यावर त्यांचं ते पहिलं भोजन होत तर आजच्या ठिकाणी जास्त उपदेश न करता आणखी भंतेजी उपस्थित झालेले आहेत इंदवंश महाथेरोजी भक्तीजी आहेत जे कुशीनाराचे जे अग्ग महापंडित भक्ते आहेत जे बाबासाहेबाला दीक्षा दिलेली जे उचंद्रमणी भक्ते होते त्यांच्या शिष्याचे हे गुरु आहेत शिष्याचे हे शिष्य आहेत भंतेजी बघा औरंगाबादला असतात मागे मी वर्षावासामध्ये त्यांना भेटलो खूप चर्चा केली खूप चांगलं वाटलं आणखी भंतेजी आलेले आहेत भंतेजीची दिसना खूप चांगली असते त्यांचं युट्यूब चॅनल सुद्धा आहे तर आजच्या ठिकाणी मी जास्त न बोलता इथेच थांबतो सर्वांच्या प्रति मंगल कामना करतो खूप मंगल हो खूप कल्याण हो खूप भला हो एक सूत्र म्हणून मी माझी देसना संपन्न करतो यसानुभावतो यखा निवदसिंति भीषणं यमिचेवानुयुजन्तु रतिं दीवं अतन्दितो सुखं सुपति सुतो च पाप किञ्चिन पसति एवादि गुणोपेतं परितन्तं भनामहि करणीयार्थ कुशलेन यन्तं शान्तं पदं अभिशमे च सको उजो च सुजो च सुवचो च समृदु अनतिमानि संतोषकोच शुभरोच अपकिचोच सल्लहु कौति
संतींद्रियोच निपकोच अपग भोकुले सुअनुगिदो न चंखुदं समाचरे किंचि एन विन्यो परे उपवदेयु सुखिनो आखेमिनो वन्तु सभ्ये सत्ता भवन्तु सुखितता एकेचिपान भूतथी तसावा थावराव अनवशेषा दीघा वा ये महंता वा मज्झिमा रसकानुकथूला दिठा वा एव दिठा ये च दूरे वसन्ति अविदूरे भूता वा संभवेशी वा सभ्ये सत्ता भवन्तु सुखितता न परो परं निकुप्येत ज्ञातिमय्येत कथचिनं कञ्चि व्यारोसनापटिकसंज्ञा नय्यमय्य स दुःखमीच्छेय माता यथा नियं पूतं आयुषा एकपूतमनुरक्षे एवंपि सर्वभूतेषु मानसं भावयेय परिमानं मेतञ्च सर्वलोकास्मि मानसं भावयेय परिमानं ऊर्ध्वं अधोच तिर्यञ्च असंबाधं अविरसपतं तीर्थं चरं निसिन्नो वा सयानो वा यावत स विगतमिदो एतं सतिं अधिष्ठेय ब्रह्ममेतं विहारयिधमाहु दिष्टिञ्च अनुपगमशीलवा दर्शनेन सम्पन्नो कामेषु विनयगेधं न हि जातु गर्भसेयं पुनरेति दुःखपत्ता च नि दुःखा भयपत्ता च नि भया शोकपत्ता च नि शोका हन्तु सर्वे पिपानिनो एतावता च मेहि सपदं पुण्यसंपदं सर्वे देवानुमोदन्तु सर्वसम्पत्तिसिद्धियं दानं ददन्तु श्रद्धाय शिरं रक्षन्तु सर्वदा भावनाभीरता हुन्तु गच्छन्तु देवता गता सभ्ये बुद्धा बलवत्ता पच्चिकानञ्चयं बलं अर्हन्तानञ्च तेजेन रक्षं वन्दामि सर्वसु आकाशठा च भूमट्टा देवनागा महिदिका पुण्यन्तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु बुद्धशासनं आकाशठा च भूमट्टा देवनागा महिदिका पुण्यन्तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु धम्मदेशनं आकाशठा च भूमट्टा देवनागा महिदिका पुण्यन्तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु संगतं परन्ति सपीतियो विवजन्तु सर्वरोगो विनाशतु माते भवन्तु अन्तरायो सुखी दीर्घायको भव भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवतां सर्वबुद्धानुभावेन सदा शोची भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवतां सर्वधर्मानुभावेन सदा शोची भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवतां सर्वसङ्घानुभावेन सदा शोची भवन्तु ते न कर्तयक्षभूतानं पापगृहनिवारणं परितस्सानुभावेन हन्तु सर्वे उपद्रवे यं दुर्निमित्तं अवमङ्गलं च यो
जो चा मना पो सकनु सुसदु बाप गहो दुसुपिनंग कंतं बुद्धानुभावेन विनाशमिन्तु यं दुन्निमित्तं अवमंगलंच यो चा मना पो सकनु सुसदु पाप गहो दुसुपिनंग कंतं धम्मानुभावेन विनाशमिन्तु यं दुन्निमित्तं अवमंगलंच यो चा मना पो सकनु सुसदु पाप गहो दुसुपिनंग कंतं संघानुभावेन विनाशमिन्तु अभिवादन सीलस निचं वड्ढा पचायिनु चत्तारो धम्मा वठन्ति आयुवन्नो सुखं बलन्ति साधु 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 बुद्धं नमामि बुद्ध को नमन करता हूँ तम्मं नमामि तम्म को नमन करता हूँ संघं नमामि संघ को नमन करता हूँ